खऱ्या अर्थाने दीपावलीच्या आपल्या तमाम नवी मुंबईकरांना असतील की आमच्या सांडपाडा प्रभाग क्रमांक 76 मधील तमाम नागरिकांना या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा देताना मी खऱ्या अर्थाने परमेश्वराकडे एकच प्रार्थना करेल, हे परमेश्वरा ही दीपावली आमच्या नवी मुंबईकरांना आमच्या सांडपाडा प्रभाग क्रमांक 76 मधील तमाम नागरिकांना या ठिकाणी सुखाची समाधानाची आणि भरभराटीची जावो अशी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि आपणास या ठिकाणी सांगावंसं वाटतं, गेली जवळ जवळ 8 महिने आपण आपल्या संपूर्ण देशामध्ये असेल, संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल आणि आपल्या नवी मुंबई विभागामध्ये आपल्या सांडपाडा विभागामध्ये या ठिकाणी गेली 8 महिने या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गामुळे आपण सर्वजण या ठिकाणी त्रस्त आहोत। थोड्याशा प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी थोडीशी एक राहत या ठिकाणी कोरोनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे, परंतु मला तमाम समाज बांधवांना या ठिकाणी माझ्या सर्व रहिवाशांना या ठिकाणी आवर्जून विनंती करावीशी वाटते। ह्या दिवाळीच्या सणामध्ये हा उत्सव आपण या ठिकाणी आनंदामध्ये साजरा करत असताना खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर हा जो दिवाळीचा सण या ठिकाणी आलेला आहे ह्या ठिकाणी आनंदामध्ये आपण जरी म्हणत असलो तरी नागरिकांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं समाधान या ठिकाणी निश्चितच नाही आहे, कारण गेली 8 महिने जवळजवळ या ठिकाणी नोकरीदार असेल, छोटे व्यावसायिक असतील, आपण सर्व ज्यांचं हातावर या ठिकाणी पोट आहे ते आमचे टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, ज्यांचा रोजगार या ठिकाणी बुडालेला आहे आणि त्या माध्यमातून सर्वांची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी अगदी रोडावलेली म्हटलं तरी काही हरकत नाही, या ठिकाणी नाजूक अशी परिस्थिती या ठिकाणी आर्थिक झालेली आहे। आणि दिवाळीचा सण जर म्हटला तर आपल्या सर्वांना माहीत आहे या ठिकाणी खरेदी असते, त्यासाठी लागणारा पैसा असतो आणि तो पैसा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या जनतेकडे या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेला नाही, परंतु आम्ही या ठिकाणी सांडपाडा प्रभाग क्रमांक 76 वतीने आदरणीय नवी मुंबईचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, संजीवजी नाईक साहेब असतील, त्या मतदारसंघाच्या आमच्या सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे असतील, आमचे संदीपजी नाईक साहेब असतील, सागरजी नाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी काम करत असताना जवळजवळ 8 महिने माझ्या प्रभागामधील प्रभाग क्रमांक 76 रहिवाशांची या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा केलेली आहे। त्यामध्ये धान्य असेल, तेल असेल, दूध असेल, भाजीपाला असेल मोफत आणि स्वस्त दरामध्ये देण्याचं आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 76 वतीने या ठिकाणी काम पार पाडलेलं आहे। अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी ह्या दिवाळी सणाच्या माध्यमातून दिवाळी सणासाठी नागरिकांना या ठिकाणी मोफत दरामध्ये स्वस्त दरामध्ये या ठिकाणी साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे। मी माझ्या तमाम नागरिकांना आणि नवीन मुंबईकरांना या ठिकाणी आवर्जून विनंती करेल, हा सण साजरा करत असताना आपण कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी परत एकदा वाढणार नाही ह्याची आपण सर्वांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची। त्या काळामध्ये आपण या ठिकाणी शासनाने घालून दिलेलं सर्व नियमांचं काटेकोरपणे या ठिकाणी पालन करावं, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचा आपण या ठिकाणी वापर करावा, ज्याप्रमाणे शासनाने सर्व नियम आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करून हा सण आपण या ठिकाणी सर्वांनी उत्साहामध्ये साजरा करावा अशा प्रकारची मी आपल्या रहिवाशांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।